सावी तालुक्याचे शिवसेनेचे नेते रवींद्र परामणे यांनी कुडाळ पाजवड रस्त्यावर पडलेले असंख्य खड्डे यावर बांधकाम विभागाच्या विरोधात आज अनोखे आंदोलन केले. एका भल्या मोठ्या खड्ड्यात उभे राहून बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा त्यांनी यावेळी पाढा वाचला. काय हा चिकन, काय हे पाणी, काय हे खड्डे आणि काय ही पिडबिड, यार काय चाललंय काय तुमचं? जावली तालुका माजी उपसभापती रवी परामणे, खरं तर या जावली तालुक्यात पीडब्ल्यूडीची अवस्था इतकी वाईट आहे. आता जर आपण बघितलं तर बघा इथं पाणी किती साठलं आहे, हा खड्डा केवढा पडला आहे, आणि इथं काय अधिकारी इकडे काय येत नाहीत का, हिंडत नाहीत का? मला एक सवाल आहे की ज्या ज्या विभागाचं तुम्ही काम करता त्या विभागात काय चाललं आहे, त्या विभागाच्या काय अडीअडचणी, कुठं झाडं पडतात, कुठं काय होतं? हा पीडब्ल्यूडीचा अत्यंत भोंगळ कारभार आहे. तरी हा जर कारभार सुधारला नाही तर इथंच वृक्षारोपण केलं जाईल. आणि या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना पाठिंबासुद्धा आम्ही सांगितलं की तुम्ही या तालुक्यातल्या कामावर बिलकुल लक्ष देत नाही. या प्रमाणात आंबुजवाडीचा कॉर्नर आहे, तिथं झाडे आहे, कित्येक जण असे बारकाईने शेकडो अशी दुर्लक्षित कामं ह्या पीडब्ल्यूडीची आहेत. तरी मी या निमित्तानं आव्हान केलतो की हा पाचोड पाचगणी एवढा मेन रस्ता असताना जर अशी अवस्था असेल तर तालुक्याची काय अवस्था असेल, तरी आपण तातडीनं ह्यात लक्ष घालावं. अन्यथा आम्ही याच्यावर वरिष्ठ पातळीवर जाऊन आपल्या विरुद्ध आंदोलन केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.